हरि ओम। मैं उपास सुषमा शरद पेड़कर उपासनक मुंबई गोराई। माझा अनुभव असा आहे आपण बद्दल की माझी मुलगी वर्षभर 2020 मध्ये घरीच होती। घरी असल्यामुळे त्या टायमिंगला तिला 21 मध्ये तिला जॉब लागला जानेवारीमध्ये, आणि लगेच हे 2 महिन्यामध्ये लॉकडाऊन आलं, हे करोनाचं सावट आलं। त्यामुळे तिथे परत म्हणजे काय हे करायचं, कसं पाठवायचं काय, आणि घरात म्हणजे माझ्या मिस्टरांची पण नोकरी बंद पडली त्या ह्याच्यामध्ये, तर आमचा खूप प्रॉब्लेम झाला। तर माझी मुलगी, मी तिला असं म्हणजे म्हणायचे घरी राहा घरी राहा, ती म्हणायची नाही घरातलं चालेल कसं, कारण आम्ही भाड्याने राहतो, त्यामुळे सगळं तिच्यावर जबाबदार। पण मी बापूंना म्हणायची की तुम्ही तिला सांभाळा, कारण तीच चाल होते आमचं घर सगळं। मग नंतर पाठवायच्या टायमाला मी म्हणाले आता जाणार कसं, पाठवणार कसं, बसने जायला नाही, रिक्षाने जायला नाही, योगा योगाने बापूंच्याच कृपेने तिला कंपनीतून गाडी सेंड केली। ते एक मोठा मोठा अनुभव बापूंबद्दल, ते सावरलं बापू। नंतर ती आत्तापर्यंत कामाला जाते छान, पुरा लॉकडाऊन पूर्ण काम केले तिने, त्याबद्दल खूप बापूंचा आभार। आणि खूप हे सांभाळतात आमचं भक्तांवर एवढं लक्ष ठेवणार, खूप त्यांचे हे आहेत। हां ऋणी आहेत तुम्ही, हेच सांगायचं होतं मला माझ्या मुलीबद्दल। मी आता छान आहे, मिस्टरांना पण जॉब लागला आहे, आता चालू झाला आहे। क्लासमध्येच होते पहिले, पण तिथून बंद केलं, नंतर आता परत 20 दिवसच झाले परत जॉबला लागले दुसऱ्या क्लासलाच। हे खूप माझ्यासाठी खूप हे बापूंचा अनुभव। बापू आमच्या खूप विठोबासारखे सांभाळतात आम्हाला। हरिओम।